नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो आता 10वी गणित भाग 1 वरती. प्रकरण आहे दुसरं, ज्याचं नाव आहे वर्ग समीकरण. मित्रांनो, प्रकरण खूप जबरदस्त आहे. वर्ग समीकरण या प्रकरणावरती 12 मार्कांचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात. तर या प्रकरणावरती डिटेलमध्ये आपण चर्चा करू, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट नेहमीप्रमाणे करेल की जे विद्यार्थी नवीन आहेत आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही केला ना, मित्रांनो आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथून पुढच्या जबरदस्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा टिंकन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, तर जाऊयात मित्रांनो पुढे. पण आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट, आपला व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्ही जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आपला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतोय, तो ग्रुप जॉईन करा. आणि पहिली व्हिडिओ आपण बनवलेली आहे वर्ग समीकरणाच्या अगोदर दोन चलातील रेषीय समीकरणे, या प्रकरणाची व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितली तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तिची सुद्धा लिंक तुमच्यासोबत शेअर करतो. तर जाऊयात मित्रांनो पुढे. पुढचा मुद्दा लय महत्वाचा आहे. पहिली गोष्ट, संपूर्ण डिटेल्समध्ये या प्रकरणावर चर्चा करणार मित्रांनो. असे प्रश्न आपण बघणार आहोत की जे प्रश्न आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेले होते आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये येऊ शकतात, त्यामुळे सगळे प्रश्न खूप महत्वाचे आहेत. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. बघा काही महत्वाचे मुद्दे आहेत. बघा याच्यामध्ये हसला बहुत इम्पॉर्टंट मुद्दा आहे. हाय अमिताभ बच्चन, आपको क्या कहते है? देखो या ठिकाणी 12 मार्काला मित्रांनो या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. या प्रकरणावरती इयत्ता 10वी गणित भाग 1 मध्ये 3 प्रकरणं लय महत्त्वाची. पहिलं आहे दोन चलातील रेषीय समीकरणे, जे तुम्हाला 12 मार्काला विचारलं जातं. दुसरं आहे वर्ग समीकरणे, ज्यावर सुद्धा 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात. आणि तिसरं प्रकरण आहे सांख्यिकी, ज्यावर सुद्धा 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे 12 + 36 मार्क इथंच झाले. आता बघा या ठिकाणी 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे वर्ग समीकरण, याच्यामध्ये अवयव पद्धत, सूत्र पद्धत, पूर्ण वर्ग पद्धत या तीन पद्धती लय महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. तीन पद्धतींपैकी दोन पद्धतींवरती तरी प्रश्न विचारले जातात, आणि त्यातल्या त्यात सूत्र पद्धतीवर जर विचारला एखादा प्रश्न तर 3 मार्क जे आहेत, 3 गुण जे आहेत ते आपल्या हातातले असायला पाहिजेत. या प्रकरणामध्ये ही तीन सूत्र, तीन जी काही मुद्दे आहेत, तीन पद्धती आहेत वर्ग समीकरणे सोडवण्याच्या, तीनही पद्धती आपल्याला आल्या पाहिजेत, आणि त्या तीनही पद्धती आज आपण बघणार आहोत. त्यानंतर आहे के ची किंमत काढा, या प्रकारचा प्रश्न येतो. आणि त्यानंतर वर्ग समीकरण तयार करायला प्रश्न येतो, त्याचबरोबर मुळांचे स्वरूप ठरवायला प्रश्न येतो, आणि त्यानंतर शाब्दिक गणित, या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची. आणि ही चर्चा करत असताना आपण या छोट्याशा प्रश्नापासून करूयात. मित्रांनो लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्नालाही महत्त्वाचं आहे. 1 मार्कांच्या प्रश्नापासून 4 मार्कांचे प्रश्न, प्रत्येक प्रकारचे प्रश्न आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण. ओके, तर बघा या प्रकारचा प्रश्न मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेला हमखास विचारला जातो की कोणती समीकरणे वर्ग समीकरणे आहेत, दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही ओळखा, या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. त्यामुळे या प्रकारच्या प्रश्नांची विशेष तयारी केली पाहिजे. वर्ग समीकरण म्हणजे काय, ज्याची कोटी 2 आहे. कोटी म्हणजे सगळ्यात मोठा घातांक 2 पाहिजे. सगळ्यात मोठा घातांक जर 2 असेल तर ते वर्ग समीकरण आहे, 2 नसेल तर ते वर्ग समीकरण नाही. 2 खाली पण नको, 2 वर पण नको. ओके, बघा आता या पहिल्या समीकरणाचा जर विचार केला, 3x² - 5x + 3 = 0, या समीकरणाचा जर विचार केला तर येथे बघा, येथे कोटी किती आहे बाबा, येथे कोटी म्हणजे वर्ग समीकरणाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे. बरं का, x वर्ग आहे, 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून हे वर्ग समीकरण आहे, कारण कोटी किती आहे या ठिकाणी, 2 आहे, म्हणून वर्ग समीकरण आहे. आणि दुसऱ्या समीकरणात जर विचार केला तर m² - 5m² = 0, तुम्ही म्हणाल सरजी इधर तो 2 है लेकिन 2 से बड़ा भाई यहाँ है वो 3 है, सबसे बड़ा इंडेक्स, सगळ्यात मोठा घातांक इथं 3 आहे. 2 तर आहेच बाबा, पण 2 सुद्धा मोठा भाऊ आहे ना, मोठा भाऊ 3 आहे या ठिकाणी. मग हे वर्ग समीकरण आहे का, नाही. इथं लिहायचं येथे कोटी म्हणजे सर्वात मोठा घातांक बरोबर किती आहे, 3 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण नाही असं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. लक्षात घ्या, कोटी जर 2 असेल म्हणजे सगळ्यात मोठा घातांक जर 2 असेल तरच ते वर्ग समीकरण आहे, अन्यथा त्याला आपण वर्ग समीकरण म्हणणार नाही, हे समजून घेतलं पाहिजे आपण. या प्रकारचा प्रश्न विचारला जातो. या प्रकारचा प्रश्न बहुपर्यायीसाठी सुद्धा विचारला जातो. एखादा प्रश्न देतील आणि म्हणतील की खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे, मग 4 ऑप्शन देतील A B C D, त्यापैकी योग्य उत्तर आपल्याला लिहावं लागतं. ओके, आणि दरवर्षी या मुद्द्यावर आधारित प्रश्न येतो. आता इथे बघा, असा सुद्धा प्रश्न येतो, पुढील समीकरण सामान्य रूपात लिहा.
आता सामान्य रूप म्हणजे काय, वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य, हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. तर या रूपामध्ये आपल्याला याला आणायचं आहे. तर कसं आणायचं बघा, दोन वाय बरोबर दहा वजा वायचा वर्ग. सगळ्यात पहिला मला काय पाहिजे बाबा, वर्ग पाहिजे. आता तो जो वर्ग आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे, मग त्याला धरून अलीकडं आणायचा. पलीकडं तो मायनस आहे, अलीकडं आला बाबा प्लस वायचा वर्ग झाला. त्याच्यानंतर मला काय पाहिजे बाबा, नुसता एक्स पाहिजे, नुसतं चल आणि त्याचा सहगुणक. आता नुसता ऑलरेडी दोन वाय तर इकडंच आहे, मग अधिक दोन वाय लिहा. दोन वाय बरोबर चिन्हाच्या ऑलरेडी अलीकडंच आहे, त्याच्यामुळे तो अधिक दोन वायच लिहिला, त्याचं काय चिन्ह बदललं नाही. आणि नंतर मला काय पाहिजे बाबा, सी पाहिजे. सी म्हणजे स्थिर संख्या. आता ती जी स्थिर संख्या आहे ती पलीकडं अधिक आहे, सॉरी पलीकडे काय अधिक आहे ना, ही दहा जी आहे ना ती पलीकडे अधिक आहे. मग तिला अलीकडे आणली की वजा दहा झाली. मग झालं बाबा सामान्य रूपात. काय मोठा एवरेस्ट जाऊन काय झेंडा लावायचा नव्हता, एकदम विषय सोपा होता. ओके जबरदस्त. आता पुढचा प्रश्न, हिथं काय करायचं रे बाबा, हे वर्ग समीकरण आहे की नाही हाच मोठा कधी कधी प्रश्न पडेल. पण टेन्शन घ्यायचं नाही, इथं दोन कंस दिलेत, यम अधिक दोन दुसऱ्या कंसात यम वजा पाच बरोबर शून्य. इथं काय करायचं, ह्या एका कंसाने दुसऱ्या कंसाला गुणायचं. तुमचं उत्तर ऑटोमॅटिकली येणार बघा. कसं, पहिला यम ने गुणा कुणाला, यम वजा पाचला. नंतर अधिक दोन ने गुणा कोणाला, यम वजा पाचला. आणि बरोबर लिहा शून्य. बरोबर. आता यम गुणिले यम, यमचा वर्ग वजा यम गुणिले पाच, पाच यम अधिक दोन गुणिले यम, दोन यम वजा बे पंचे दहा बरोबर शून्य. बरोबर आला का उत्तर. यम गुणिले यम, यमचा वर्ग यम गुणिले वजा पाच, वजा पाच यम दोन गुणिले यम, दोन यम बे पंचे दहा वजा, म्हणून वजाचं चिन्ह. आता पुढे काय होईल बघा, यमचा वर्ग आपल्या जाग्यावर वजा वजा अधिक. जर दोन संख्यांना चिन्ह असतील भिन्न तर त्यांची होणार वजा. म्हणून पाचातून दोन गेले, तीन राहिले. मोठी संख्या पाच, इथं लिहा तीन यम. मोठी संख्या पाच एम आहे, तिच्या अगोदर वजाचं चिन्ह, म्हणून उत्तर आला वजाचं चिन्ह. हे वजा दहा आपल्या जाग्यावर बरोबर शून्य आपल्या जाग्यावर. जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. अशा प्रकारे मित्रांनो आपलं उत्तर आलेलं आहे. तर व्हेरी गुड, तुम्हाला समजलं असेल. मित्रांनो समजलं की नाही, समजलं ना, मग समजलं तर मग लाईक कोण करणार, मी करू का, मी तर नाही करू शकत लाईक, कारण ऑलरेडी मी लाईक केलेलंच आहे, त्याच्यामुळे डबल कशाला करायचं लाईक. त्याच्यामुळे तुम्ही लाईक करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब पण नाही केलं काही काही मुलांनी, करून टाका एकदाचा सबस्क्राईब. चॅनल सबस्क्राईब केला की लई फायदा होतो, कारण जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल आपल्या यूट्यूब चॅनलवर तेव्हा त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके जाऊयात पुढे. हमर अगला सवाल है का है, हे पुढचा जो क्वेश्चन आहे ना खूप महत्वाचा आहे. हा बघा, पाच एक्स वर्ग बरोबर दहा एक्स अधिक आठ, हे वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहून ए बी सीच्या किमती काढा. भावा लय वेळा प्रश्न आलाय, खूप वेळा आलाय. नीट बघा, प्रश्न समजून घ्या. पाच एक्स वर्ग बरोबर दहा एक्स अधिक आठ, हे वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहून, ह्याला सामान्य रूपात लिहायचंय आणि सामान्य रूपात लिहून ए बी सीच्या किमती काढायच्यात. बरोबर, सामान्य रूपात लिहायचं म्हणजे कसं, ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य. ओके, या रूपात लिहायचंय. पर पहिला याला लिहून घेऊ इथं. चला, काय समीकरण आहे, पाच एक्सचा वर्ग बरोबर दहा एक्स अधिक आठ. अशा प्रकारे आपण याला लिहून घेतलं. आता आम्हाला पहिला काय पाहिजे, ए एक्सचा वर्ग पाहिजे. डोक्यावर दोन कावळे पाहिजेत. डोक्यावर दोन कावळे कुठे, इथं आहेत. मग ह्या दोन कावळ्यांना इथं लिहा पाच एक्सचा वर्ग. नंतर मला बी एक्स पाहिजे, डोक्यावर एकच कावळा पाहिजे. तो एक कावळा कुठे आहे, टेन एक्स आहे. तो टेन एक्स पलीकडे आहे, मग त्याला काढा कुठं आणायचं आहे, अलीकडे आणायचं आहे. तर त्याला म्हणायचं, बाळा तू अलीकडे ये, तुला मी एक मायनसचं साईन देतो. मग टेन एक्स प्लस आहे इकडाला, मायनस टेन एक्स झाला. आता एट पण प्लस आहे इकडाला, मायनस एट झाला बरोबर शून्य. आता ए बी सीच्या किमती काढायच्यात. आता ए म्हणजे काय, एक्स वर्गच्या बाजूला जो असतो तो ए, एक्सच्या बाजूला जो असतो तो बी, आणि एकटा बिचारा असतो, एकटा टायगर तो सी. पण ए बी सीच्या किमती काढण्याच्या अगोदर इथं एक वाक्य लिहायचं, वरील समीकरणाची तुलना वरील समीकरणाची तुलना समीकरणाची तुलना समीकरणाची तुलना कोणासोबत करायची, ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करू. ओके, करून याच्यासोबत करून, एक्स वर्गाच्या शेजारी पाच आहे म्हणून ए बरोबर पाच. ओके, एक्सच्या शेजारी वजा दहा आहे म्हणून बी बरोबर
बघा एक्सच्या शेजारी जो असतो तो बी, इथं एक्सच्या शेजारी 10 आहेत पण 10 शेजारी वजाचं पण चिन्ह आहे, मग वजा चिन्हा सहित उचलायचा. ओके, मग इथं वजा 10 लिहून टाकायचं, वजा 10 बी बरोबर वजा 10 आणि सी बरोबर एकटा कोणे वजा 8 आहे, मग सी बरोबर वजा 8. अशा प्रकारे झालं मित्रांनो. 2 मार्काला प्रश्न येऊ शकतो, 1 मार्काला येऊ शकतो, कितीही मार्काला आला तरी सोडवता आला पाहिजे. एकदम सोप्पा विषय आहे, ज्यादा टेन्शन लेने का नाही, देणे का भी नाही. ओके, आता पुढे जाऊयात मित्रांनो. प्रत्येक प्रश्न लय महत्त्वाचा आहे मित्रांनो. जे काही प्रश्न घेतो ना आपण ते बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. आता तुम्ही म्हणाल सर हेच प्रश्न येतील का, तर मित्रांनो असं नाही, या प्रकारचे प्रश्न येतात, याच प्रकारचे प्रश्न येतात. हे येतील असं नाही, आकडे बदलतील किंवा कदाचित याच्यातला पण येईल, पण आकडे पण बदलतील, कधी कधी वेगळा येईल. परंतु लक्षात घ्या, हे जे काही प्रश्न आपण घेतोय ते खूप महत्त्वाचे आहेत, याच प्रकारचे प्रश्न येणार आहेत. त्यामुळे मी काय करतोय, प्रत्येक कन्सेप्टवर आधारित एक एक प्रश्न आजच्या या चर्चेमध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय. आता इथे बघा, अशा प्रकारचा पण प्रश्न येतो, समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही ओळखा. आता हा प्रश्न समजा आपण असा घेतला, एक्स वर्ग अधिक 4x - 5 बरोबर 0. आता याची एक्स बरोबर 1 आणि एक्स बरोबर वजा 1 ही मुळं आहेत की नाही ते चेक करायचं. बरं, आता इथं एक समीकरण आहे बघा, एक्स वर्ग अधिक 4x - 5 बरोबर 0. या समीकरणाला 2 बाजू आहेत. एक बाजू बघा, इथं बरोबर चिन्हाच्या पलीकडे ही जी बाजू आहे तिला आपण म्हणणार उजवी बाजू. ओके, आणि अलीकडे जी आहे तिला म्हणणार डावी बाजू. तर 2 बाजू आहे. तर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी एक जी डावी बाजू आहे एक्स वर्ग अधिक 4x - 5 याच्यामध्ये एक्स बरोबर 1 घ्या, 1 घेऊन बघा ते मूळ आहे की नाही. त्याच्यानंतर एक्स बरोबर वजा 1 घ्या. बघा आपण एक काम करू, बघा डावी बाजू, डावी बाजू पहिली गोष्ट आपण काय लिहू बाबा, एक्स बरोबर 1 घेऊ. बरोबर, एक्स बरोबर 1 हे मूळ आहे की नाही ते चेक करू. त्यासाठी या ठिकाणी लिहायचं इथं डावी बाजू. ओय राजू, लिहून घे डावी बाजू. बघा डावी बाजू काय आहे, एक्स वर्ग अधिक 4x - 5 लिहिली. ओके, आता एक काम करा, याच्यामध्ये जो एक्स आहे त्या एक्सच्या जागेवर काय लिहायचं, 1 लिहायचं. एक्सचा वर्ग म्हणजे 1 वर्ग अधिक 4x म्हणजे 4x 1 - 5 आपल्या जागेवर. बाकी काय नाही मित्रांनो, ज्यादा टेन्शन लेने का नाही, फक्त जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं 1 लिहिला. बरं का, आता 1 वर्ग 1 अधिक 4 1 - 5 1 अधिक 4 = 5 हे - 5 5 गेले 0. मग उजव्या बाजूला 0 आहे म्हणजे एक्स वर्ग अधिक 4x - 5 याच्यामध्ये ज्यावेळेस मी 1 घेतो एक्सच्या जागेवर त्यावेळेस मला उत्तर मिळतं 0, जी आहे उजवी बाजू. म्हणून इथं लिहायचं डावी बाजू बरोबर उजवी बाजू. आणि म्हणून आपण लिहू शकतो की बाबा, म्हणून एक्स बरोबर 1 हे दिलेल्या समीकरणाचे किंवा एक्स वर्ग अधिक 4x - 5 बरोबर 0 मूळ आहे, 0 मूळ आहे. जर का उत्तर 0 आलं नसतं तर आपण म्हटलं असतं मूळ नाही. आता आपण एक काम करूयात, एक्स बरोबर -1 घेऊन पण चेक करू. एक्स बरोबर -1 घेऊ. आता एक्स बरोबर -1 घेतल्यावर माझी जी डावी बाजू आहे ती डावी बाजू काय असणार बाबा, डावी बाजू बरोबर, डावी बाजू काय, एक्स वर्ग अधिक 4x - 5 ही लिहिली डावी बाजू. एक्स वर्ग अधिक 4x - 5 लिहिलं. आता एक्सच्या जागेवर काय लिहायचं, -1 लिहायचं. एक्सच्या जागेवर लिहू -1, मग -1 वर्ग अधिक 4x - 1 आणि -5 1 वर्ग 1 4x - 1 - 4 आणि हे -5 आपल्या जागेवर. बरं का, -1 वर्ग अधिक 1 असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. संख्या वजामध्ये असू द्या, अधिकमध्ये असू द्या, वर्ग नेहमी अधिकमध्ये असतो. ओके, आता बघा, 1 आणि हे -1 अधिक. बघा 1 - 1 अधिक दोन संख्यांना समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज होते. -4 - 5 - 9 झाले. आता 1 - 9 किती आलं, -8. आता -8 मला सांगा, उजव्या बाजूला तर 0 आहे, -8 आहे का, नाही आहे. मग इथं लिहायचं इज नॉट इक्वल टू उजवी बाजू. डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी नाही आहे. म्हणून म्हणायचं की बाबा, एक्स बरोबर -1 हे दिलेल्या समीकरणाचे म्हणजे एक्स वर्ग अधिक 4x - 5 बरोबर 0 मूळ आहे का, नाही आहे, मूळ नाही. ओके, नाही. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, तुम्ही ऐकून घ्या, सगळ्या गोष्टी नीट समजून घेत जा. बऱ्याचदा आपण नीट समजून घेत नाही. तुम्ही म्हणाल सर तुम्ही सांगितलेलं गणित नाही आलं पेपरला. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, आता हे जे गणित आपण बघितलंय मित्रांनो, ह्या गणिताची तयारी आपण अशी केली पाहिजे. गणिताच्या बाबतीमध्ये असं आहे मित्रांनो की गणितामध्ये आकडे बदलून येऊ शकतात. आता हे जे गणित आहे आज आपण बघितलं, या गणितामध्ये काय होईल की बाबा समजा इथं तुमचं समीकरण बदलेल,
याच्या ऐवजी असं काहीतरी देतील, 5m² + 2m + 3 देतील, बरोबर 0 देतील. ओके, आणि सांगितलं जाईल x = 1 ऐवजी x = 5 दिलं जाईल, किंवा x = 3 दिलं जाईल, x = 1/2 दिलं जाईल, काही पण दिलं जाईल, प्रोसेस तीच राहणार आहे. आकडे बदलतील, सगळ्या गोष्टी बदलतील, पण प्रोसेस ती राहणार आहे. त्याच्यामुळे आपण गणिताचा अभ्यास करताना जसं इतिहास, भूगोल, मराठी इतर विषयांचा अभ्यास करताना प्रश्नांची उत्तरं पाठ करतो, तशी पाठ नाही करायची. पाठ करत बसलो तर वाट लागू शकते. त्याच्यामुळे प्रत्येक गणित आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आपण गणित समजून घेत नाही आणि आपण जातो पुढं. ओके, आपण पाठ करायच्या भनगडीत पडतो. पाठ नाही करायची गणितं कधीही, गणितं समजून घ्यायची. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे आपण बघू शकतो. आता आपण काय करू, पुढचा जो प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघूया. ठीक आहे, बघा पुढचा एक प्रश्न बघूयात. पण बघा या ठिकाणी हा प्रश्न बघा मित्रांनो, हा प्रश्न एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आलेला आहे. ओके, येऊन गेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो. बघा, जर x = 3 हे (kx² - 10x + 3) या समीकरणाचे एक मूळ आहे तर के ची किंमत काढा. आता बघा, x = 3 जे आहेत ना, हे (kx² - 10x + 3) = 0 मूळ आहे. याचं काय बाबा, एक मूळ आहे. ओके, मूळ नीट लिहू आपण, मूळ आहे. मग आता सांगा, मूळ असल्यामुळं इथं x = 3 तुम्ही एक्सच्या जागेवर 3 लिहू शकताय. मग मूळ असल्यामुळे आपण काय करायचं बाबा, इथं समजा (kx² - 10x + 3) = 0 आहे ना. आता याच्यात मला के ची किंमत काढायची. मग एकच काम करायचं, जास्त टेन्शनच नाही आहे मित्रांनो या गणितामध्ये. या गणितात तुम्हाला काय करायचं, जो एक्स आहे त्या एक्सच्या जागेवरती आपल्याला किती लिहायचं, 3 लिहायचं. एक्सच्या जागेवर 3 लिहिले की आपलं उत्तर ऑटोमॅटिक येतंय. कसं बघा, या ठिकाणी काय करू, एक के आपल्या जागेवर एक्सचा जो वर्ग आहे त्या एक्सच्या वर्गाच्या ऐवजी 3 लिहिलं, 3² - 10x² मी 3 लिहिलं, +3 आपल्या जागेवर (0). म्हणून (k)³, आता बघा इथं कॅल्क्युलेशन आहे, बाकी मोठं काम नाही मित्रांनो. कॅल्क्युलेशनमध्ये चुकू नका, कॅल्क्युलेशनमध्ये गडबड होते आपल्या. बघा, (k)³(9) - (10)³(30) हे +3 आपल्या जागेवर (0). आता काय होईल, 9 * (k)⁻⁹ इथं (+) दोन संख्यांना भिन्न चिन्ह आहे म्हणजे त्यांची वजा होणार. (+) - (+) बाकी 30 + 3 गेले, 27 राहिले, वजाचं चिन्ह (0). आता आपल्याकडे काय राहील बाबा, 9 * (k)⁻⁹ आपल्या जागेवर (+) - 27) चिन्हाच्या पलीकडे गेले, (+27). का रे बाबा 27 पलीकडे नेलं, कारण भावाला के ची किंमत काढायची. मग आपल्याला के ची किंमत काढायची म्हणून 9 * (k)⁻⁹ इथं लिहिलं, बाकी सगळ्यांना पलीकडे फेकून द्यायचं. (+27) पलीकडे गेले, (+27). आता मला के ची किंमत काढायची, आपलं टार्गेट के ची किंमत काढणं आहे. मग केला म्हणायचं, बाळा तू इथंच थांब, कुठं जाऊ नको. हां, 27 आपल्या जागेवर ठेवायचं, पण 9 * पलीकडे गेला भागीले झाला, कारण मला के ची किंमत काढायची. म्हणून 9 इथं ठेवून काय फायदा नाही, 9 * पलीकडे गेला भागीले 9 झाला, आणि म्हणून (k)⁻⁹ 9³ = 27 के ची किंमत आली 3. अशा प्रकारे आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवता येऊ शकतो. तर मित्रांनो, खूप सोपं आहे मित्रांनो, हे सगळं खूप सोपं आहे, पण आपण काय करतो की त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मन लावून मित्रांनो अभ्यास करा, मन लावून समजून घेण्याचा प्रयत्न करा, प्रत्येक गणित तुम्हाला समजेल. आता या गणितामध्ये पण बदल होऊ शकतो. इथं तुम्हाला (kx²)² देतील, किंवा इथं तुम्हाला देतील (x²) आणि इथं के देतील. तर इथं (kx) देतील, (x)³ - (y)² देतील. आकडे बदलतील मित्रांनो, चल बदलतील, पण गणित तेच राहील. अशी तयारी करा मित्रांनो की आलंच पाहिजे, कुठलंही आलं या प्रकारचं गणित तरी आपल्याला सोडवता आलं पाहिजे. पुढचं एक गणित आहे बघा, ते आपण समजून घेऊयात. बघा इथं वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. मित्रांनो, अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवता आलं पाहिजे आपल्याला. का आलं पाहिजे, त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण शाब्दिक गणित सोडवतो त्यावेळेस अवयव पद्धतीने वर्ग समीकरण जर आपण सोडवलं त्याच्यामध्ये, तर तिथं आपल्याला फायदेशीर ठरतं. बघा, अवयव पद्धतीने कसं सोडवायचं सांगतो. या ठिकाणी आपल्याकडे समीकरण आहे (x²) - 15x + 54) = 0. अवयव पद्धतीने सोडवताना काही पायऱ्या आहेत, काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. मित्रांनो, आता जास्त डिटेल्समध्ये मला सांगायला वेळ नाही ना, तर मी खूप डिटेलमध्ये सांगितलं असतं. तर तुम्ही बघा डिटेलमध्ये आपल्या काही मागच्या व्हिडिओ आहेत. बघा, 54 बाजूला घ्यायचं. पहिली गोष्ट, 54 म्हणायचं बाळा जरा बाजूला ये थोडासा. 54 बाजूला घेतो म्हणजे काय माहिती का विषय, शेवटी 54 आहे. 54 म्हणजे हा 54 * x² बाजूला कोण आहे का, नाहीये. कोण नसेल तेव्हा 1 असतो, कारण जिसका कोई नाही होता उसका 1 होता आहे. (x² - 1) आहे म्हणजे 54 * 1 केलं की 54 बाजूला घ्यायचं. 54 बाजूला घेतल्यावर त्याचे अवयव पाडायचे. बघा, 18 * 3 = 54 9 * 54
त्याच्यानंतर बाबा आपल्याकडं 97-54 आणि 27-54 असे आपल्याला काही अवयव पडतील आणि 54-51 असे काही 54 आपल्याला अवयव पडतील. आता हे अवयव पडल्यानंतर बघा, लक्षात घ्या, बेरीज 15 पाहिजे. आता इथं 15 विचार केला, काय काय मुलांचं कसं होतं, इथं 15 आहेत ना, मग 18 3 गेल्यावर 15 येतात आणि 9 + 6 15 येतात. आता गडबड होते ना, मग 18 3 गेल्यावर 15 येतात आणि 9 + 6 गेल्यावर 9 + 6 15, या दोघांची बेरीज 15, या दोघांची वजाबाकी 15. मग दोघांपैकी कोणाला उचलायचा, कुठली जोडी फायनल करायची, हे कोणाला विचारायचं माहिती आहे का? मला नका विचारू, या 54 विचारा की बाबा मी कुठली जोडी घेऊ. मग तो 54 तुम्हाला काय म्हणणार की बाबा माझ्या अगोदर अधिकचं चिन्ह आहे, प्लसचं चिन्ह आहे ना, मग बेरीज 15 कोणाची आहे, 9 आणि 6. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, 9x आणि 6x घ्यावा लागणार आहे, कारण दोघांची बेरीज या ठिकाणी काय आहे, 15 पाहिजे, म्हणून हे दोघं जण घेतले. आता बघा मला काय करा, आता पुढचा मुद्दा म्हणजे या दोघांना चिन्ह कुठली द्यायची, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जोडी तर मिळाली, आता चिन्ह बाबा कुठली देऊ. आता एक विचार करा, दोघांची काय होणार आहे, बेरीज होणार आहे, या दोघांची बेरीज 15 पाहिजे. मग आता बेरीज क्या वेळेस होते, केव्हा होते, बघा ज्यावेळेस दोन संख्यांना वजा वजा किंवा अधिक अधिक चिन्ह असेल तर त्यांची बेरीज होते. माहिती ना तुम्हाला, जर दोन संख्यांना अधिक अधिक चिन्ह असेल किंवा वजा वजा चिन्ह असेल तर बेरीज होणार. म्हणजे या दोन संख्यांना एकतर वजा वजाचं चिन्ह द्यायचं आहे किंवा अधिक अधिकचं द्यायचं आहे. मग वजा वजाचं चिन्ह द्यायचं का अधिक अधिकचं द्यायचं, हे कशावर डिपेंड असतं, 15 अगोदरच्या चिन्हावर. 15 अगोदर वजा आहे म्हणून इथं दोघांना सुद्धा आपण वजा आणि वजाचं चिन्ह देणार. ओके, का? कारण इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून. लक्षात आलं? आता मग पुढे लिहा, एक्स वर्ग वजा 15x ऐवजी ते वजा 9x वजा 6x आणि अधिक 54 बरोबर 0. आता पुढची जी स्टेप आहे त्याच्यामध्ये बघा, हे दोघं जण आणि हे दोघं जण यांच्यातून काहीतरी आपल्याला कॉमन निघेल. बरं, आता या दोघांमधून काय कॉमन निघेल बाबा, इथं मला एक्स कॉमन दिसतोय, मग एक्स कॉमन काढला, कंसात एक्स वर्गाचा एक्स बाहेर आला, फक्त एक्स राहिला, वजा 9x मधला एक्स बाहेर आला, फक्त वजा 9 राहिले, विषय संपला. आता हे वजा चिन्ह इथं लिहिलं. आता 6 आणि 54 तसं बघायला गेलं तर 6x आणि 54 यांच्यामध्ये तसं दिसत नाही, उघड उघड काय कॉमन दिसत नाही. जसं इथं उघड उघड एक्स कॉमन दिसत होते तसं इथं काय दिसत नाही. मग काय दिसत नसेल तर एक विचार करायचा की दोघांना कुठल्या संख्येने भाग जाऊ शकतो का, अशी कुठली संख्या आहे की जिच्या पाड्यात 6 पण येतील आणि 54 येतील. अशी 6 ही संख्या आहे, 6 पाड्यात 6 पण येतात, 54 पण येतात. 6 × 6 = 9 = 54 म्हणून 6 कॉमन काढू आणि कंसात 6x मधला 6 बाहेर आला की इथं फक्त एक्स राहिला, हे अधिक आहे, या अधिकचं झालं वजा कारण कंसाच्या बाहेर वजा आहे, आणि 9 = 54 म्हणून 9 = 0. लक्षात घ्या मित्रांनो, x - 9 x - 9 दोन्ही कंसात सारखंच आलं पाहिजे. मग हे दोन वेळा आहेत ना, त्याला एकदाच लिहा, डबल प्रसाद देऊ नका. x - 9 एकदा लिहिलं आणि x - 6 एकदा लिहिलं, x - 6 एकदा लिहिलं, बरोबर 0 काढलं. आता दोन उत्तरं येतील, x - 9 = 0 येईल किंवा आपल्याकडे येतील x - 6 = 0. आता x = -9 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -9, आणि x = -6 आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -6. x = 9 x = -6 उत्तर आलं. मित्रांनो, अशा प्रकारे आपण वर्ग समीकरण सोडवू शकतो. आता हे दुसरं वर्ग समीकरण थोडी तुम्ही सोडवा, 13 × 26 बाजूला घ्या, त्यांची बेरीज 27 येते वगैरे असं तुम्ही ट्राय करा. तुमच्या लक्षात आलं असेल तरी सुद्धा तुम्हाला जर प्रयत्न करायचा आहे किंवा समजून घ्यायचं आहे बाबा हे गणित तुम्हाला, तर आपण आपल्या वेबसाईटवर, आपण आपलं जे ॲप बनवलेलं आहे त्या ॲपवरती ही गणित डिटेल्समध्ये मी जास्त प्रत्येक प्रकरणावर चर्चा केली. हे गणित एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आलं होतं त्याच्यामुळे मी घेण्याचा प्रयत्न करतो. आता हे थोडंसं वेगळं गणित आहे. इथं काय दिलंय, 1 + 8 आणि 1 - 2 या समीकरणाच्या उकली काढा. इथं उकली काढायच्यात बरं का, काय दिलं, 1 + 8 x - 2 = 0. उकली काढा म्हणजे काय, एक्सच्या किमती काढा. आता इथं बघा, वर्ग समीकरण ज्यावेळेस आपण पहिली पायरी करतो, दुसरी पायरी करतो आणि तिसऱ्या चौथ्या पायरीला असं येतं आपलं वर्ग समीकरण आणि मग याच्या पुढे आपण सोडवतो. म्हणजे याचा अर्थ, हे वर्ग समीकरण तुम्हाला अर्ध सोडून दिलंय. उकली काढताना टेन्शन नाही, 2 येतील उकली, 1 + 8 = 0 येईल किंवा, बरं का, असं डायरेक्ट लिहायचं, किंवा 1 - 2 = 0 असं येणार. मग x = -8 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -8, किंवा x = -2 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला -2, असंच होतं, एवढंच होतं मित्रांनो. ओके, एक मार्काला हा प्रश्न येऊन गेला होता. बघा, काही प्रश्न असे आहेत की जे आपल्या पुस्तकामध्ये नाही आहेत पण बोर्डाच्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात, त्याच्यातला हा प्रश्न आहे. मी या सिरीजमध्ये असे पण प्रश्न घेणार आहे की जे प्रश्न ऑलरेडी बोर्डाच्या परीक्षेला आलेले होते असे पण, आणि जे प्रश्न येऊ शकतात येत्या काळामध्ये बोर्डाच्या परीक्षेला, आणि जे प्रश्न पुस्तकामधले आहेत असे पण घेतो आपण, आणि जे पुस्तकाच्या बाहेरचे आहेत त्यावरती पण आपण चर्चा करतोय. म्हणजे एकंदरीत सगळ्या प्रकारचे प्रश्न इन्क्लूड करण्याचा आपण प्रयत्न करतोय. आता इथं दोन प्रश्न आहेत माझ्यासमोर,
एक पहिला प्रश्न आहे बघा, हा जो आहे याच्यामध्ये बी वर्ग वजा चार एसी ची किंमत काढायची आणि इथं पण बी वर्ग वजा चार एसी ची किंमत काढायची. बघा मित्रांनो, अकरा नंबरचा जो वरचा जो प्रश्न तुम्हाला दिसतोय की ज्याच्यामध्ये एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक पाच बरोबर शून्य, यात तुम्हाला बी वर्ग वजा चार एसी ची किंमत काढायची. मग बी वर्ग वजा चार एसी ची किंमत काढण्याच्या अगोदर मला ए बी आणि सी च्या किमती काढाव्या लागतील. आता ए बी सी च्या किमती काढण्यासाठी मित्रांनो, हे मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जास्तीत जास्त डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो. बघा इथं काय करायचं, इथं लिहायचं वरील समीकरणाची तुलना. वरील समीकरणाची असं लिहायचं बरं का, ए बी सी च्या किमती काढताना लिहायचं वरील समीकरणाची तुलना कोणासोबत करायची, ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करून याच्यासोबत आपल्याला करायची. ठीक आहे, याच्यासोबत केल्यावर मला ए ची किंमत काय मिळणार, जो एक्स वर्गाच्या शेजारी असतो तो ए. आता इथं एक्स वर्गाच्या शेजारी काहीच नाही, मग काहीच नाही, मग काय लिहायचं मित्रांनो. बघा ज्यावेळेस एक्स वर्गाच्या शेजारी काहीच नसतो तेव्हा काय करायचं, एक लक्षात ठेवायचं, जिसका कोई नाही होता उसका एक होता आहे. ओके, मग एक्स वर्गाच्या बाजूला काय नाही म्हणजे एक असतो, ए इज इक्वल टू वन. बी बरोबर किती, एक्सच्या बाजूला वजा सात आहे म्हणून मायनस सेवन. आणि सी बरोबर किती आपल्याकडं, एकटा काय फाईव्ह आहे म्हणून या ठिकाणी आला फाईव्ह. ए बरोबर एक, बी बरोबर वजा सात आणि सी बरोबर पाच. आता मला काय करायचे, बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत काढायची, बी वर्ग वजा चार ए सी. आता बी चा वर्ग, बी ची किंमत वजा सात आहे, मग बी च्या वर्गाच्या ऐवजी वजा साताचा वर्ग करून टाका, वजा चार आपल्या जाग्यावर गुणिले ए सी, ए ची किंमत एक आहे, सी ची किंमत पाच आहे, मग एक गुणिले पाच या ठिकाणी केलं, सताचा वर्ग एकोणपन्नास, हे वजा आपल्या जागेवर चारा पंचे वीस, एकोणपन्नासमधून वीस गेले एकोणतीस आले, संपला विषय. काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडाना लावायचं, हे गणित आलं ना मित्रांनो, याचा तुम्हाला दोनपैकी दोन मार्क मिळतील. आणि जर तुम्हाला दोनपैकी दोन मार्क नाही मिळाले तर मला मला माझा तुम्हाला साष्टांग नमस्कार असेल मित्रांनो. ओके, एवढी गोष्ट लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघू, पुढच्या प्रश्नात जर का आपण बघितलं तर पुढच्या प्रश्नामध्ये एक वैशिष्ट्य आहे की बी वर्ग वजा चार ए सीची किंमत काढायचे, पण इथं ए बी सीच्या किमती आयत्या दिल्यात. जर ए बरोबर पाच, बी बरोबर आठ, सी बरोबर चार, तर बी वर्ग वजा चार ए सीची किंमत काढा. या ठिकाणी एकदम सोपा विषय दिला आहे, बी वर्ग वजा चार ए सी बरोबर बी चा वर्ग, बी ची किंमत दिली ऑलरेडी आठ, आठाचा वर्ग वजा चार गुणिले ए सी, ए किती पाच, सी किती चार, ए आहे पाच गुणिले सी किती चार आहे, आठाचा वर्ग चौसष्ट, चार पंचवीस, वीस चौक ऐंशी झाले, झाले चौसष्टतून ऐंशी जात नाही, ऐंशीमधून चौसष्ट गेले किती राहिले, सोळा राहिले, मोठी संख्या ऐंशी, तिच्या अगोदर वजाचं चिन्ह म्हणून वजा सोळा, संपला विषय, संपला. इथं बघा मित्रांनो, दोन प्रश्न आहे, दोन्हीकडे बी वर्ग वजा चार ए सीची किंमत काढायला सांगितलेली, एका ठिकाणी समीकरण दिलं, एका ठिकाणी ए बी सीच्या किमती दिल्यात, आलं उत्तर. जास्त काय मोठं काम नाही आहे मित्रांनो, अशा प्रकारचे काही प्रश्न येतात डोक्याला ताप देत नाही, ते सोपे असतात पण आपण उगाच डोक्याला टेन्शन घेतो त्या प्रश्नाचं. आता इथं अजून एक विवेचकाची किंमत, चाकाची नाही विवेचकाची, हा मात्रा नको आपल्याला. आता विवेचकाची किंमत काढणं म्हणजे काय, एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा एक. मी तुम्हाला काय बोललो, मी प्रत्येक प्रकारचं गणित घेणार आहे. विवेचकाची किंमत म्हणजेच बी वर्ग वजा चार ए सीची किंमत, लक्षात घ्या, विवेचकाची किंमत म्हणजेच बी वर्ग वजा चार ए सीची किंमत. म्हणजे बी वर्ग वजा चार ए सीच्या किमती काढायचे, मागचे दोन प्रश्न बघितले त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं होतं विषय, एकात समीकरण होतं, एकात ए बी सीच्या किमती होत्या. पण इथं जर आपण बघितलं, इथं विवेचकाची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, एक समीकरण दिलं आणि सांगितलं विवेचकाची किंमत काढा म्हणजेच बी वर्ग वजा चार ए सीची. मग त्याच्यासाठी इथं पहिल्या ए बी सीच्या किमती काढायच्या, ए बी सीच्या किमती काढताना तुम्ही काय लिहिणार, वरील समीकरणाची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करून, त्याच्याशी करून ए बरोबर किती, एक्स वर्गाच्या बाजूला काय नाही म्हणजे एक, बी बरोबर किती, एक्सच्या शेजारी आहेत सात, आणि सी बरोबर किती, बाबा आपला वजा एक आहे, लिहिलं. आता मला विवेचकाची म्हणजे डेल्टाची, डेल्टा म्हणजे बी वर्ग वजा चार ए सी, बी चा वर्ग, बी ची किंमत सात आहे, मग या ठिकाणी लिहायचा साताचा वर्ग, वजा चार गुणिले ए सी, ए ची किंमत एक आहे, सी ची किंमत वजा एक आहे, ठीक आहे, साताचा वर्ग एकोणपन्नास आहे, वजा वजा अधिक आहे, चार एके चार आहे, एकोणपन्नास आणि चार त्रेपन्न आहे. विषय संपला मित्रांनो, कधी सांगतात बी वर्ग वजा चार ए सीची किंमत काढा, कधी सांगतात विवेचकाची किंमत काढा, तर प्रत्येक वेळेस आपल्याला उत्तर लिहिता आलं पाहिजे. म्हणजे कसाही फिरून इकडून तिकडून उलटा पालटा प्रश्न जरी विचारला तरी त्याचं उत्तर लिहायला आपण समर्थ असलो पाहिजे मित्रांनो, आणि जमल. आता इथं अजून एक विषय आला, विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप. म्हणजे इथं तुम्हाला विवेचकाची किंमत काढायची आणि मुळांचं स्वरूप लिहायचं आहे. बघा दोन मार्काला प्रश्न असेल, विवेचकाची किंमत काढायला एक मार्क, मुळांचं स्वरूप लिहायला एक मार्क.
त्याच्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला मुळांचं स्वरूप काढता येत नसेल तर निदान विवेचकाची किंमत तरी काढा. तर मुळांचं स्वरूप ठरवताना तुम्हाला सांगतो बघा, डेल्टाच्या किमती, जर डेल्टा जर का शून्य आला तर मुळे वास्तव असतील तुमची, वास्तव व समान असतील. ओके, डेल्टाची किंमत शून्यापेक्षा मोठी आली तर मुळे वास्तव वास्तवच असणार व असमान असणार, हे लक्षात घ्या, हे लिहून घ्या कुठेतरी. ओके, आणि डेल्टाची किंमत जर का शून्यापेक्षा लहान असली तर मुळे वास्तव नाहीत, वास्तव नाहीत, नाहीत. आता याचा अर्थ नेमका विषय काय बाबा, जर शून्य आला डेल्टा, म्हणजे याला सोडून तुमच्याकडे डेल्टा विवेचकाची किंमत शून्य आली तर बाबा मुळे वास्तव व समान आहे. समजा उदाहरण, डेल्टाची किंमत जर शून्य आली बी वर्ग वजा 486 तर वास्तव व समान, आणि डेल्टाची किंमत शून्यापेक्षा मोठी, म्हणजे डेल्टा बरोबर 12 आला, डेल्टा बरोबर 22 आलं, डेल्टा बरोबर 48 आलं, डेल्टा बरोबर 159 आलं, या सगळ्या किमती शून्यापेक्षा मोठ्या आहेत. म्हणजे ज्या धन संख्या असतात 1, 2, 3, 4, 5, 6 या सगळ्या पुढच्या किमती ज्या आहेत त्या शून्यापेक्षा मोठ्या असतात. म्हणजे डेल्टाची किंमत अशी जर पॉझिटिव्ह नंबर आली, पॉझिटिव्ह नंबर आली, धन संख्या आली तर मुळे वास्तव असतात. ओके, वास्तव व असमान, वास्तव व असमान, बरं का, इथं असमान, वास्तव असतात, वास्तव व असमान, असमान, इथं आता थोडंसं वास्तव व असमान आणि इथं वास्तव नाहीत. ओके, हा आता इथं वास्तव व असमान. आणि जर डेल्टाची किंमत -12 आली, डेल्टा बरोबर -20 आली, डेल्टा बरोबर -13 आली, अशा प्रकारे ऋण संख्या आली, म्हणजे ती शून्यापेक्षा जर का लहान आली डेल्टाची किंमत तर मुळे वास्तव नाहीत. आता ह्या डेल्टाची किंमत किती येते त्यावरून मला तुम्ही सांगा मुळे कशी येतात. बघा, पहिली गोष्ट इथं लिहायचं, वरील समीकरणाची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्याशी करून ए बरोबर किती एक्स वर्गच्या शेजारी काय नाही म्हणजे 1 आहे, बी बरोबर किती एक्सच्या शेजारी -4 आहे, आणि आपला सी बरोबर किती आपल्याकडे इथं 4 आहे. तर पहिली गोष्ट आपण डेल्टा काढू, डेल्टा बरोबर बी वर्ग -4ac, बीचा वर्ग, बी किती -4 आहे, मग -4 वर्ग, -4 × ac, ए ची किंमत 1 आहे, सी ची किंमत 4 आहे, 4 वर्ग किती 16, +4 × 4 = 16, 16 × 16 गेले 0, डेल्टा बरोबर 0 आला, मग मुळांचं स्वरूप काय झालं, आत्ताच सांगितलं. यस, सांगा बरं कमेंटमध्ये, करा लिहिलं का चार्ट बॉक्समध्ये काय डेल्टाची किंमत, मग सॉरी मुळांचं स्वरूप काय असणार आहे. बर, काही मुलं या ठिकाणी म्हणतात ते बरोबर आहे, वास्तव व समान, मग या ठिकाणी लिहायचं मुळांचं स्वरूप मुळे वास्तव व समान आहेत, तसं इथं लिहायचं, म्हणून मुळे वास्तव व समान आहेत, म्हणून मुळे वास्तव सॉरी वास्तव व समान आहेत, वास्तव व समान आहेत, समान आहेत, समान आहेत, म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत कारण डेल्टा बरोबर 0 आला. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न जो आहे तो बघू शकतो. ठीक आहे, आता थोडा अजून पुढे जाऊयात, अजून पुढचा प्रश्न बघा. एका वर्ग समीकरणाची मुळे 3 × 10 आहेत असे वर्ग समीकरण तयार करा. मित्रांनो, वर्ग समीकरण तयार करायला सुद्धा सांगितलं जाऊ शकतं. आता एखाद्या वर्ग समीकरणाची मुळे, समजा बघा, वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र आहे, एक्स वर्ग वर्ग -α/β(x) आणि -α×β बरोबर 0 हे वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र आहे. आता हे वर्ग समीकरण तयार करण्याच्या या सूत्रामध्ये, हे लिहून घ्या कुठंतरी कागदावर, या सूत्रामध्ये आपल्याला α/β किंमत काढायची आणि α×β अशा दोन किमती आपल्याला काढाव्या लागतात. मग इथं लिहायचं की बाबा वर्ग समीकरणाची जी मुळे आहेत, वर्ग समीकरणाची मुळे करणाची मुळे मुळे बरोबर मुळे α/β मानू. ठीक आहे, ती जर मानली तर माझ्याकडे अल्फा बरोबर किती आहे बाबा 3 आहे, अल्फाची किंमत मला 3 मिळाले, आणि बीटा बरोबर किती बाबा आपण 5 − 10 समजू, बरोबर ना, दोन मुळं आहेत, एकाला अल्फा म्हणायचं एकाला बीटा म्हणायचं, तर मला α/β आणि α×β पाहिजे. मग सरळ लिहा, α/β, अल्फा किती 3, β किती −10, मग या ठिकाणी बघा 3 − 10, 3 − 10 किती, 3 × 10 = 10 जात नाही, 10 × 3 = 7, मोठ्या संख्येचं चिन्ह −7. आता α×β पण किंमत काढू, अल्फा किती 3, बरं का, अल्फा किती 3 आणि × β किती −10, आता काय झालं बाबा 3 × 10 = 30, वजा आहे म्हणून या ठिकाणी −30 झालं. ठीक आहे, मग α/β आणि α×β आलं की नंतर इथं लिहायचं मिळणारे वर्ग समीकरण, बरोबर, इथं लिहायचं मिळणारे, म्हणून मिळणारे वर्ग समीकरण, मिळणारे वर्ग समीकरण, वर्ग समीकरण, मिळणारे वर्ग समीकरण काय बाबा, x² + α/β(x) + α×β = 0 हे मिळणारं वर्ग समीकरण आहे. आता बघा याच्यामध्ये काय लिहिणार, x² + α/β, α+β किती −7 आहे,
मग या ठिकाणी लिहायचं मायनस सेवन आणि हा आपला एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा, अल्फा इंटू बीटा किती मायनस थर्टी, मग या ठिकाणी इथं लिहायचं मायनस थर्टी इज इक्वल टू झिरो. मग आपल्याकडे येईल एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस सेवन एक्स आणि प्लस मायनस मायनस थर्टी इज इक्वल टू झिरो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडं हे एक इक्वेशन मिळून जाईल, एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा तीस बरोबर शून्य. तर अशा प्रकारे आपल्याला हे समीकरण मिळलं जाईल. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, यानंतर आपण पुढे जाऊ. येस, तर आता या हा जो प्रश्न आहे तो येऊ शकतो. आता हाच येईल का नाही सांगता येत नाही, पण मुळे तीन आणि वजा दहाच्या ऐवजी मुळे चार आणि वजा आठ देतील, मुळे तीन आणि सात देतील, मुळे दोन आणि पाच सांगतील, मुळे दोन छेद तीन आणि एक छेद दोन देतील, काही देतील मुळे. पण प्रोसेस हीच राहिली पाहिजे ना, गणित याच प्रकारचं येऊ शकतं हे येईल असं नाही, या प्रकारचं येऊ शकतं, आकडे बदलू शकताल, हे समजून घेणं लय गरजेचं आहे. ओके, आता पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, पुढील वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. मित्रांनो, पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवत असताना जरा एक प्रॉब्लेम होतो, ज्याच्यामध्ये तिसरं पद जे आहे ना ते काढताना थोडीशी गडबड होते. आता तिसरं पद काढण्याच्या खूप वेगवेगळ्या मेथड्स आहेत, आणि त्याच्यामध्ये मी पुस्तकामध्ये जी मेथड सांगितलेली आहे ती मेथड वापरतो, म्हणजे जेणेकरून तुमचीसुद्धा कन्फ्युजन नको व्हायला. बघा, एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस आहे, मग याच्यामध्ये काय करायचं, एक्स वर्ग अधिक एक्स या पहिल्या दोघांमध्ये केला मिळवलं समजा आपण, असं तिसरं पद असं मिळवायचं समजा, केला जर आपण मिळवलं तर आपल्याकडं एक्स अधिक ए कंसाचा वर्ग म्हणजे एक पूर्ण वर्ग मिळतं. म्हणजे कुठलंही गणित आलं या प्रकारचं तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की पहिल्या दोघांमध्ये प्लस के बरोबर एक्स अधिक एचा वर्ग मिळवायचा, एवढं करायचं. काय करायचं, अधिक के आणि एक्स अधिक एचा वर्ग कुठलंही समीकरण असेल, समजा माझ्याकडे एक समीकरण एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक तीन बरोबर शून्य हे वर्ग समीकरण असेल, तर मी काय लिहिणार, एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक के बरोबर एक्स अधिक ए त्याचा वर्ग असं लिहिणार. ही माझी पहिली स्टेप कंपल्सरी, म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये हा जो एवढा भाग आहे तो मी कंपल्सरी मिळवणार, प्लस के अधिक एक्स अधिक एचा वर्ग. परंतु जर इथं असं असेल वाय वर्ग अधिक तीन वाय अधिक तीन बरोबर शून्य असं असेल तर मी काय करणार, वाय वर्ग अधिक तीन वाय अधिक के बरोबर वाय अधिक एचा वर्ग, म्हणजे या ठिकाणी एक्सच्या ऐवजी फक्त वाय येईल अशा टायमाला. तर आता बघूयात पुढे काय करायचं आपल्याला, पुढची स्टेप काय माहिती का या ठिकाणी. बघा, आता पुढे आपण काय करायचं या ठिकाणी, बघा पहिली गोष्ट मला के ची किंमत काढायची, इथं तिसरं पद म्हणजे के, के ची व्हॅल्यू काढणं माझं टार्गेट आहे. मग त्यासाठी मला पहिलं काय करावं लागणार, याचा एक विस्तार करावा लागणार आहे. बघा, जो कसा एक्स वर्ग अधिक एक्स अधिक के बरोबर, याचा विस्तार म्हणजे कसं, आपल्याकडे एक सूत्र होतं ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी चा वर्ग, ठीक आहे. मग आता इथं काय करणार आपण, एक्स अधिक ए चा विस्तार तसा करू, एक्स अधिक ए कंसाचा वर्ग म्हणजे पहिला काय ए चा वर्ग, ए च्या जागेवर एक्स आहे म्हणजे पहिल्यावाल्याचा वर्ग, मग ए च्या जागेवर एक्स आहे म्हणून एक्सचा वर्ग अधिक दोन ए बी, दोन गुणिले या दोघांचा मल्टिप्लिकेशन एक्स ए अधिक बी चा वर्ग, बी म्हणजे बी च्या जागेवर ए आहे म्हणून ए चा वर्ग म्हणजे एक्स वर्ग. बरं का, इथं काय लिहायचं, एक्स वर्ग अधिक दोन एक्स ए आणि अधिक ए चा वर्ग, अशा प्रकारे याचा विस्तार होणार. झाला, आता हा विस्तार झाल्यानंतर आपलं टार्गेट काय रे बाबा, माझं जे टार्गेट आहे त्याच्यामध्ये मला के ची व्हॅल्यू काढायची. मग आता हा जो के आहे इथं, के बरोबर काय होतो, इथं के च्या जागेवर ए चा वर्ग म्हणजे के ची किंमत म्हणजे ए चा वर्ग. मग आता ए चा वर्ग घेऊन काय भाजी करायची का आपल्याला, के बरोबर ए चा वर्ग म्हणजे इथं काहीतरी गडबड आहे. मग आपल्याला काय करावं लागणार, इथं के ची किंमत काढण्याच्या अगोदर ए चा वर्ग काढावा लागणार, ए ची किंमत काढावी लागणार आहे. मग ए ची किंमत कुठे मिळेल, ए अजून कुठे, बघा इथं, बघा इथं दोन एक्स ए च्या इथं ए आहे. मग तुम्ही काय करा, या जोडीला घेऊन ए ची किंमत काढा आणि ए ची किंमत काढल्यानंतर के ची किंमत काढा. बघा कशी जोडी आहे, बघा इथं काय येईल बाबा, दोन एक्स ए बरोबर आपला हा एक्स बरोबर. आता मला इथं काय करायचं आहे, ए ची किंमत काढायची. मग ए ला इथंच ठेवतो एक्स आपल्या जाग्यावर, दोन एक्स गुणिले इकडं आला भागिले दोन एक्स. आता एक्स एक्स गेले म्हणजे ए बरोबर किती आलं, एक छेद दोन, म्हणजे ए ची किंमत मिळाली एक छेद दोन. आता के ची किंमत मिळणं सोपं आहे म्हणून के बरोबर आपल्याकडे असतो ए वर्ग, ए वर्ग ए ची किंमत किती, एक छेद दोन, एक छेद दोनाचा वर्ग, एक छेद दोनाच्या वर्गामध्ये एकाचा वर्ग एक आणि दोनाचा वर्ग चार, म्हणजे के बरोबर किती आलं, एक छेद चार. के म्हणजे थर्ड टर्म, तिसरं पद जे आहे ते आपल्याकडे आलेलं आहे एक छेद चार. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, या गणिताकडे आपण बघू शकतो. आता पुढे काय करायचं आहे, एकदा के ची किंमत आली वन अपॉन टू आली बरोबर, एक छेद चार म्हणजे एक छेद वन अपॉन सॉरी वन अपॉन फोर आलेली आहे. मग आता काय करायचं, हे जे आपलं समीकरण आहे एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस बरोबर शून्य, याच्यामध्ये ह्या वन
वन अपॉन फोरला एक छेद चारला ॲड करायचं आहे, म्हणजे त्याला मिळवायचं आणि त्याला वजा करायचं. कसं बघा, एक्स वर्ग अधिक एक्स अधिक एक छेद चार करा, बरोबर. अधिक एक छेद चार केलं या दोघांच्या नंतर लगेच अधिक एक छेद चार, आणि त्याच्यानंतर वजा एक छेद चार करा, आणि त्यानंतर वजा वीस आपल्या जागेवर बरोबर शून्य. जास्त काय मोठं काम केलं नाही आहे, म्हणजे काय केलं, अधिक एक छेद चार आणि वजा एक छेद चार केलं. त्याच्यानंतर पुढे बघा, हे तिघं जण आहे यांचा विषय एक वेगळा आहे आणि हे दोघं जण आहे यांचा एक विषय वेगळा मांडा, बरोबर. कसं काय, या तिघांना गाळ्यात घ्या, गाळ्यात म्हणजे कंसात घ्या. कसं बघा, तिघांना कंसात घेताना पहिल्याचं वर्गमूळ, ही तर ट्रिक आहे, ही ट्रिक कशी, पहिल्याचं वर्गमूळ, मधल्याचं चिन्ह आणि शेवटच्याचं वर्गमूळ. पहिल्याचं वर्गमूळ एक्स, मधल्याचं चिन्ह अधिक आणि शेवटच्याचं वर्गमूळ एकाचं एक चाराचं दोन कंसाचा वर्ग आणि वजा. ही तर कॅल्क्युलेशन कसं होईल, वजा एक छेद चार वजा वीस, वीस म्हणजे वीस भागिले एक, वजा एक गुणिले एक वजा एक, वजा चार दुने आठ म्हणजे ऐंशी भागिले चार एक्के चार. आता इथं वजा वजा अधिक, ऐंशी आणि एक्क्याऐंशी म्हणजे वजा एक्क्याऐंशी भागिले चार, किती आलं, वजा एक्क्याऐंशी भागिले चार, म्हणजे इथं वजा एक्क्याऐंशी छेद चार बरोबर शून्य. आता इथं हा वर्ग आहे तसा एक्क्याऐंशी कितीचा वर्ग, नवाचा वर्ग, चार कितीचा वर्ग, दोनाचा वर्ग. बघा मग काय होईल, एक्स अधिक एक छेद दोन त्याचा वर्ग वजा नऊ भागिले दोन कंसाचा वर्ग असं येऊ शकतो आणि बरोबर शून्य. ओके, आता एक काम करू आपण, या ठिकाणी बघा आपल्याकडे एक सूत्र होतं की ए वर्ग वजा बी वर्ग, म्हणजे काय होतं, ए अधिक बी आणि ए वजा बी. हे आठवीला आपण सूत्र बघितलं होतं. जर ए वर्ग वजा बी वर्ग असेल तर एका कंसात दोघांची बेरीज आणि दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी. तशीच एका कंसात या दोघांची बेरीज करू, एक्स अधिक एक छेद दोन अधिक अधिक नऊ छेद दोन बेरीज केली आणि दुसऱ्या कंसात यांची वजाबाकी, एक्स अधिक एक छेद दोन वजा नऊ छेद दोन बरोबर बरोबर शून्य. एकात दोघांची बेरीज आणि दुसऱ्यात दोघांची वजाबाकी. आता काय होईल बाबा, एक्स बघा अधिक एक आणि नऊ दहा, दहा छेद दोन आणि पलीकडे एक्स एक वजा नऊ म्हणजे काय झाले, वजा आठ. एक वजा नऊ वजा आठ छेद दोन, लक्षात घ्या, एक वजा नऊ वजा आठ छेद दोन बरोबर शून्य. मग आता काय होईल, एक्स अधिक बे के बे पंचे दहा, एक्स अधिक पाच आणि एक्स वजा बे के बे चौक आठ चार बरोबर शून्य. आता आपल्याकडे इथं दोन उत्तर येईल जी मी इथं पलीकडे लिहितो. बघा इथंच लिहू आपण, एक्स अधिक पाच बरोबर शून्य येईल किंवा किंवा आपल्याकडं एक्स वजा चार बरोबर शून्य येईल, बरोबर. आता बघा या ठिकाणी जर आपण नीट बघितलं तर या ठिकाणी एक्स अधिक पाच बरोबर शून्य आहे, मग पाच अधिक आहे पलीकडे गेले वजा, म्हणजे एक्स बरोबर पाच येईल किंवा किंवा आपल्याकडे येईल एक्स वजा चार बरोबर शून्य, सॉरी एक्स अधिक पाच आहे पलीकडे गेले वजा पाच होतील, सॉरी वजा पाच, आणि या ठिकाणी एक्स बरोबर या ठिकाणी वजा चार आहे पलीकडे गेले अधिक चार, एक्स बरोबर अधिक चार. तर अशा प्रकारे आपण इथं या गणिताला जे आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो, ठीक आहे. तर हे पूर्ण वर्ग पद्धतीने झालं. मित्रांनो बघा अजून एक काही गोष्टी सांगतो की कधीकधी असाही प्रश्न येईल की दिलेले समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्यासाठी तिसरे पद काढा. कधीकधी फक्त तिसरं पद काढायला सांगितलं जाऊ शकतं, तर अशा प्रकारे मग तिसरं पद काढायचा विषय संपला. आता गणित बदलेल, आकडे बदलतील, पण पायऱ्या याच राहतील. तर हे पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवत असताना बऱ्याच मुलांना अडचण येते, त्यामुळे ही जी व्हिडिओ आहे याच्यातला हा जो भाग आहे पूर्ण वर्ग पद्धतीचा हा थोडासा रिपीट रिपीट बघा, किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी पूर्ण वर्ग पद्धतीने गणित सोडवण्याच्या बऱ्याचशा व्हिडिओज आहेत, त्या तुम्ही बघू शकता, ठीक आहे. किंवा आपल्या ॲपवरती जाऊन तुम्ही आपला कोर्स जो आहे तो एक परचेस करू शकता. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपला ॲप आहे प्ले स्टोअरवरती, तो ॲप जो आहे त्या ॲपवरती जा, तो ॲपवरती एक कोर्स बनवला आहे गणित भाग एक आणि दोनच्या इम्पॉर्टंट व्हिडिओजच्या, तर तो कोर्स तुम्ही परचेस करू शकताय. केला असेल तर उत्तम, नसेल केला तर करून घ्या. बघा पुढचा प्रश्न आहे, पुढील समीकरण सूत्र पद्धतीने सोडवा. मित्रांनो सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणं खूप सोपं आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडवण्यासाठी एक सूत्र आहे ते खूप महत्त्वाचं आहे. बघा एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी भागिले दोन ए. हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे, या सूत्राला चौकट करून ठेवतो मी आणि हे सूत्र तुम्ही लिहून घ्या. या सूत्राचाच वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मग आता बघा ह्या सूत्राचा वापर करण्यासाठी मला ए बी सीच्या किमती पाहिजेत. मग मी काय करणार, पहिले या समीकरणात ए बी सीच्या किमती काढणार. पण ए बी सीच्या किमती काढण्याच्या अगोदर एक वाक्य लिहायचं जे मी तुम्हाला सांगितलंय की वरील समीकरणाची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करून. ओके, तर त्यासोबत या वरील समीकरणाची तुलना करायची आणि करून मग ए बी सीच्या किमती लिहायच्यात. ए बरोबर एक
बी बरोबर एक्सच्या बाजूला कोण आहे सहा आणि सी बरोबर किती पाच. ए बरोबर एक का, कारण एक्स वर्गाच्या बाजूला काहीच नाही म्हणजे एक असतो. मग आता आपण काय करू माहिती आहे का, डायरेक्ट याच्यात किमती टाकण्यापेक्षा सुरुवातीला बी वर्ग वजा चार एसी ची किंमत काढा, म्हणजे सोपं पडेल, स्टेप वाढतील थोडंसं. पहिले काय करा तुम्ही, बी वर्ग वजा चार एसी ची किंमत काढा, म्हणजे सोपं पडेल सोडवायला. बघा बी वर्ग वजा चार एसी ची, बी चा वर्ग, बी किती सहा आहे, मग सहाचा वर्ग वजा चार गुणिले ए सी, ए ची किंमत एक आहे आणि सी ची किंमत पाच आहे. सहाचा वर्ग छत्तीस आणि चारा पंचे वीस, छत्तीस वजा वीस, छत्तीसातून वीस गेले किती राहिले बाबा, सोळा राहिले. म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी बघा डेल्टा बरोबर म्हणजे बी वर्ग वजा चार एसीची किंमत सोळा. आता इकडे येऊ सूत्रामध्ये, एक्स बरोबर वजा बी, बी ची किंमत किती बाबा सहा आहे, म्हणून इथं लिहायचं वजा सहा, अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार एसीची किंमत किती काढली सोळा, मग या ठिकाणी लिहायचं सोळा भागिले दोन गुणिले ए, ए ची किंमत किती एक आहे, मग इथं लिहिली एक बरोबर वजा सहा आपल्या जागेवर अधिक वजा सोळाचं वर्गमूळ किती येतं चार येतं, भागिले दोन एक दोन. आता मला दोन उत्तरं मिळतील बरं का, एक्स बरोबर वजा सहा अधिक चार भागिले दोन मिळेल, किंवा एक्स बरोबर वजा सहा वजा चार भागिले दोन मिळतील. ओके, अशी दोन उत्तरं आपल्याला मिळू शकतात. मग एक्स बरोबर बघा वजा सहा अधिक चार, चिन्ह भिन्न म्हणजे वजा बाकी होणार, सहातून चार गेले दोन, मोठ्या संख्येचं चिन्ह, भागिले दोन, दोन एक दोन म्हणून वजा एक, एक्स बरोबर किती आलं बाबा वजा एक येऊ शकतं. ठीक आहे, आणि किंवा एक्स बरोबर किती येईल बाबा, एक्स बरोबर या ठिकाणी वजा वजा अधिक, ओके बेरीज होणार, सहा आणि चार दहा, मोठ्या संख्येचं वजाचं चिन्ह भागिले दोन, आता बे पंचे दहा आणि इथं वजाचं चिन्ह, म्हणजे एक्स बरोबर किती आलं वजा पाच. अशा प्रकारे सूत्र पद्धतीने आपल्याला कुठलंही समीकरण विचारलं तरी सोडवायचं आहे. पहिली बी वर्ग वजा चार एसी ची किंमत काढा आणि त्याच्यानंतर मग या सूत्रामध्ये किमती टाकून आपला जो कार्यक्रम आहे तो आपण करू शकतो. ठीक आहे, आता अजून पुढे जाऊया थोडंसं पुढे बघा. आता याच्यामध्ये बघा हे एक काही प्रश्न आहेत की या प्रश्नांमध्ये सुद्धा आपल्याला काही येऊ शकतात बरं का, म्हणजे या प्रकारचे प्रश्नसुद्धा येतात. थोडेसे मी जास्त डोक्याला चालना देणारे काही प्रश्न आता आपण बघूयात. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की एक एक मार्कांच्या प्रश्नांपासून आपण तीन आणि चार मार्कांच्या प्रश्नांपर्यंत आज आपण जाणार आहे. तर आता थोडेसे तीन आणि चार मार्कांचे प्रश्न सुरू झालेत. जी मुलं आत्ता जॉईन झालेत ना त्यांनी मित्रांनो प्लीज सुरुवातीपासूनची ही संपूर्ण व्हिडिओ बघा, खूप इम्पॉर्टंट गणित आत्तापर्यंत आपण घेतलेले आहेत, तर बरीच गणित आपली झालेली आहेत आत्तापर्यंत. बघा इथं काय दिलं आहे, एक्स वर्ग वजा चार के एक्स अधिक के अधिक तीन बरोबर शून्य, या वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. आता लक्षात घ्या समीकरण काय बाबा, एक्स वर्ग वजा चार के एक्स हां वजा अधिक के अधिक तीन बरोबर शून्य. यात जर का आपण बघितलं मुळांची बेरीज, मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा, ही त्यांच्या गुणाकाराच्या म्हणजे अल्फा गुणिले बीटाच्या दुप्पट आहे. बरोबर ना, म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर दोन अल्फा गुणिले बीटा आहे. म्हणजे याच्या अगोदर, हा सगळा कार्यक्रम करण्याच्या अगोदर, हे गुणोत्तर लिहिण्याच्या अगोदर मला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत काढणं इथं गरजेचं आहे. मग त्यासाठी अगोदर ए बी सीच्या किमती काढू. बघा वरील समीकरणाची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर करून ए बी सीच्या किमती काढू. ए बरोबर काय येणार आहे, एक्स वर्गाच्या शेजारी काय नाही म्हणजे एक, इथं ए ची किंमत एक, इथं बी ची किंमत किती वजा चार के एक्स, एक्सच्या बाजूला वजा चार के आहे म्हणून वजा चार के, आणि इथं सी ची जी किंमत आहे ती किती दिली बाबा, सी ची किंमत के अधिक तीन आहे. अशा प्रकारे हा जो प्रश्न आपल्याला दिलाय. आता याच्यात दोन किमती काढा, अल्फा अधिक बीटा काढण्याची काढायचं सूत्र आहे वजा बी छेद ए, आणि अल्फा गुणिले बीटाचं सूत्र आहे सी छेद ए. ही दोन्ही सूत्रं नीट लिहून घ्या, दोन्ही सूत्र समजून घ्या. अल्फा अधिक बीटाची किंमत काढायचं सूत्र वजा बी छेद ए, आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत काढायचं सूत्र सी छेद ए आहे. आता वजा बी छेद ए, वजा बी ची किंमत किती वजा चार के आहे, वजा चार के भागिले ए किती आहे एक ए. आता वजा वजा अधिक झालं, इथं फक्त चार के राहतील. आता अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए, सी ची किंमत किती बाबा के अधिक तीन, के अधिक तीन भागिले सी ची किंमत के अधिक तीन, आणि भागिले आपल्याकडं ए ची जी किंमत आहे, ए ची किंमत किती एक आहे, म्हणजे इथं किती आलं बाबा के अधिक तीन आलं झालं. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं की बाबा मुळांची जी बेरीज आहे, मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे, म्हणजे बरोबर दोन गुणिले अल्फा गुणिले बीटा गुणाकाराच्या दुप्पट झाली. आता अल्फा अधिक बीटाची किंमत किती बाबा चार के होती, मग चार के लिहा बरोबर दोन कंसात अल्फा गुणिले बीटाची किंमत किती बाबा अल्फा गुणिले बीटाची किंमत के अधिक तीन आहे, मग इथं लिहा के अधिक तीन. आता हे सगळं कॅल्क्युलेशन करून के ची किंमत मिळेल. बघा इथं चार के लिहिलं,
दोन आणि कंसाला गुणा, दोन गुणिले के, दोन के अधिक बेत्रिक सहा झालं. आता चार के आपल्या जाग्यावरती, दोन के अधिक के इकडे आले वजा दोन के झाले बरोबर सहा. चारातून दोन गेले दोन के बरोबर सहा. के आपल्या जाग्यावर, सहा आपल्या जाग्यावर, दोन गुणिले पलीकडे गेले भागिले दोन झाले, मग के बरोबर बेत्रिक सहा. अशा प्रकारे के ची किंमत तीन येईल. तर अशा प्रकारे हे गणित थोडंसं वेगळं गणित होतं, पण तीन मार्काला वगैरे हा प्रश्न जो आहे तो आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आता आणखी पुढे जाऊयात. मी म्हटलं जास्तीत जास्त गणितं घेऊयात. आता हे शाब्दिक गणितं बघा मित्रांनो, काही शाब्दिक गणितं येत आहेत. शाब्दिक गणितामध्ये बघा, हे एक गणित आहे, त्याच्यानंतर आपल्याकडं इथं एक गणित आहे, हे एक गणित आहे. तर अशी काही गणितं जी आहेत, बरीचशी गणितं आज आपल्याला बघा या ठिकाणी घ्यायची आहेत. तर हे शाब्दिक गणित जे आहे ते आपण अगोदर बघून घेऊयात, समजून घेऊयात. प्रगतीच्या दोन वर्षात, आता शाब्दिक गणित सोडवताना लक्षात घ्या की इथं आपल्याला एक वर्ग समीकरण तयार करावं लागतं, आणि वर्ग समीकरण तयार झाल्यानंतर ते वर्ग समीकरण सोडवले की आपलं उत्तर आलं. बघा काय करायचं, प्रगतीच्या दोन वर्षापूर्वीच्या आणि तीन वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा. मग आपण काय करू, प्रगतीचे आजचे वय, प्रगतीचे आजचे वय, आजचे वय आपण काय करू, एक्स वर्षे मानू, एक्स वर्षे मानू. ठीक आहे, प्रगतीचे आजचे वय एक्स वर्ष मानू. आता काय दिले, दोन वर्षापूर्वीचं वय आणि तीन वर्षानंतरचं वय यांचा गुणाकार 84. मग आपण काय करू, दोन्ही वय काढू. दोन वर्षापूर्वीचे वय, प्रगतीचे दोन वर्षापूर्वीचे वय, प्रगतीचे दोन वर्षापूर्वीचे वय. आज जर का एक्स आहे तर दोन वर्षापूर्वीचे मागं जायचं म्हणजे वजा करायचं. मग दोन वर्षापूर्वीचं म्हणजे एक्स वजा दोन असणार, दोन वर्षाच्या अगोदर म्हणजे एक्स वजा दोन वर्ष अगोदर. मग आणि तीन वर्षानंतरचं वय, मग इथं लिहायचं तीन वर्षानंतरचे वय, वर्षानंतरचे वय, तीन वर्षानंतरचे वय. तीन वर्षानंतर काय असणार आहे, आज जर एक्स आहे तर तीन वर्षानंतर एक्स अधिक तीन वर्ष झाले, हे झालं तीन वर्षानंतरचं वय. झालं, आता काय अट दिले की यांचा गुणाकार 84 आहे, म्हणजे दोन वर्षापूर्वीचं जे वय एक्स वजा दोन आहे आणि तीन वर्षानंतरचं वय जे एक्स अधिक तीन आहे यांचा गुणाकार 84 आहे. मग इथं लिहायचं दिलेल्या अटीनुसार, एवढं वाक्य फक्त लिहायचं, दिलेल्या अटीनुसार, अटीनुसार, दिलेल्या अटीनुसार आपल्याकडे काय आहे की एक्स वजा दोन आणि दुसऱ्या कंसात एक्स अधिक तीन बरोबर किती 84, या दोघांचा गुणाकार किती बाबा 84 असणार आहे. मग आता आपण काय करू, या ठिकाणी याला एक वर्ग समीकरण तयार करू. याचं एक कसं होणार, एक्स अधिक एक्स वजा दोनने एक्स अधिक तीनला गुणताना पहिले एक्सने गुणा एक्स अधिक तीनला, आणि नंतर ह्या वजा दोनाने गुणा एक्स अधिक तीनला आणि बरोबर 84. बरं, आता बघा काय होईल, एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग अधिक एक्स गुणिले तीन तीन एक्स वजा दोन गुणिले एक्स वजा दोन एक्स वजा दोन गुणिले तीन बेत्रिक सहा म्हणून वजा सहा अधिक 84 इकडं आणा वजा 84 झाले बरोबर 0. आता एक्स वर्ग आपल्या जाग्यावर, तीनातून दोन गेला एक एक्स अधिक एक्स वजा वजा चिन्ह समान म्हणजे बेरीज झाली 84 आणि 6 झाले 90 मग वजा 90 बरोबर 0. आता इथं एक समीकरण तयार झालं, एक्स वर्ग अधिक एक्स वजा 90 बरोबर 0. आता हे सोडवा, हे समीकरण सोडवताना तुम्ही सूत्रपद्धतीने सोडवलं तरी चालेल, अवयव पद्धतीने सोडवलं तरी चालेल, पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवलं तरी चालेल. आपण अवयव पद्धतीने सोडवू. बघा शेवटी 90 गुणिले हा एक 90 आहे, म्हणजे मला काय पाहिजे, गुणाकार 90 पाहिजे. गुणाकार 90 कोणाचा बाबा, 10 9 90 45 2 90 बरोबर ना, 30 3 90 15 7 90 अशा प्रकारे बऱ्याच संख्यांचा गुणाकार 90 येईल. पण 90 अगोदर वजा आहे, म्हणजे वजाबाकी मला किती पाहिजे, एक्सच्या बाजूला काय ना म्हणजे एक वजाबाकी एक कोणाची येते, 10 आणि 9 ची. म्हणजे मला काय मिळणाऱ्या संख्या मिळतील, 10x आणि 9x ही जोडी मला मिळाली. आता ही जोडी मिळाल्यानंतर यांना चिन्ह द्यायचे, आता दोघांची वजाबाकी होणार आहे. वजाबाकी म्हणजे दोघांना वेगळी चिन्ह आहे, एकाला अधिक आणि एकाला वजाबाकी. बघा दोन संख्यांना जर वेगळी चिन्ह असेल त्यावेळेस वजाबाकी होते. मग आता इथं एकाला अधिक एकाला वजा द्यायचं आहे, मग मोठ्या संख्येला कुठलं जायचं, एक्सच्या अगोदर अधिक आहे म्हणून अधिकचं चिन्ह मोठ्या संख्येला आणि वजाचं चिन्ह लहान संख्येला. मग इथं काय होईल बाबा, एक्स वर्ग अधिक हा जो एक्स आहे त्या एक्सच्या ऐवजी आपण लिहायचं 10x आणि हे वजा 9x आणि त्याच्यानंतर आपले हे वजा 90 वजा 90 बरोबर 0. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, हां या ठिकाणी आता बघा पुढे जाऊयात थोडंसं. हे दोघं जण हे दोघं जण यांच्यामधून आपण एक्स कॉमन काढू. एक्स कॉमन काढला तर एक्स वर्गातला फक्त एक्स राहिला अधिक 10x मधला एक्स बाहेर फक्त 10 राहिले. आता 9 आणि 90 दोघे सुद्धा 9 पाड्यात येतात म्हणून इथं वजा 9 कॉमन काढले. 9x मधला 9 बाहेर आला फक्त एक्स राहिला, वजाचं झालं अधिक कारण कंसाच्या बाहेर वजा आहे. आणि 9 10 90 म्हणून 10
बरोबर शून्य. आता एक्स अधिक दहा दोन वेळा आहे, मग एक्स अधिक दहा एकदा लिहा आणि एक्स वजा नऊ एकदा लिहा, बरोबर शून्य. ओके, आता दोन उत्तरं येतील, एक्स अधिक दहा बरोबर शून्य येईल किंवा एक्स वजा नऊ बरोबर शून्य येतील. एक्स बरोबर अधिक दहा बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, वजा दहा झाले, आणि एक्स बरोबर वजा नऊ बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, अधिक नऊ झाले. आता वय जे आहे ते कधीही ऋण नसतं, धन असतं, म्हणून या ठिकाणी आपण एक्स बरोबर नऊ घेणार. ओके, मग एक्स बरोबर नऊ घेऊ, म्हणून प्रगतीचे आजचे वय जे आहे ते नऊ वर्ष असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे जे गणित आहे या गणिताकडे आपण बघू शकतो. जवळपास 55 मिनटं झालेत तुम्ही सोबत आहे मित्रांनो. आता आपण काय करू, पुढची जी काही गणित आहे ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला काही दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगतो की बघा पुढची गणितं बघा. या ठिकाणी काही गणित आहेत, तीन चार गणित आहेत आपल्या या सेशनमधले. हे एक आहे, त्याच्यानंतर हिथं एक गणित आहे अल्फा वर्ग. बरं ठीक आहे, चला हे जे काही हे गणित आहे या गणिताकडे आपण थोडासा विचार करून पूर्वक बघूयात. हे गणित आपण घेऊ तुमचं, कारण हे गणित मला जरासं महत्त्वाचं वाटतं. हे गणित बघूयात चला. जर अल्फा व बीटा ही कोणाची बाबा मुळं आहेत, वाय वर्ग वजा दोन वाय वजा सात बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची मुळे असतील, तर आपल्याला अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आणि अल्फा घन अधिक बीटा घन ही सूत्र ही किमती काढायच्यात. पहिली गोष्ट मला काय म्हणायचं आहे की याच्यामध्ये अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमती आपल्याला काढल्या पाहिजेत. त्यासाठी या वर्ग समीकरणात ए बरोबर किती, वाय वर्गाच्या शेजारी काय नाही म्हणजे एक आहे, बी बरोबर किती, वायच्या शेजारी वजा दोन आहेत, आणि सी बरोबर किती, हा वजा सात आहे. बघा आता या सगळ्या किमती कशा काढायच्या, ज्या विद्यार्थ्यांनी ही पूर्ण व्हिडिओ बघितले सुरुवातीपासून जे जॉईंड आहेत त्यांना ए बी सीच्या किमती कशा काढायच्या हे डिटेल्समध्ये आपण बघितलं आहे. आता ह्या ए बी आणि सीच्या किमती काढल्यानंतर आपली जी पुढची पायरी आहे ती पुढची पायरी खूप महत्त्वाची आहे. त्या पुढच्या पायरीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फक्त एकच मिनटं बघा, शून्य मिनटं फक्त. हा, या पुढच्या पायरीमध्ये आपल्याला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा वजा बीटाच्या किमती काढायच्या आहेत. अल्फा अधिक बीटाची किंमत काय, वजा बी छेद ए, आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत काय बाबा, सी छेद ए. ठीक आहे, आता वजा बी छेद ए, वजा बीची किंमत वजा दोन आहे, मग वजा दोन भागिले ए, एची किंमत एक आहे, वजा दोन छेद एक किती बाबा या ठिकाण, सॉरी वजा बी छेद एक आहे ना, मग इथं वजा बीची किंमत वजा दोन आहे आणि भागिले एक, वजा वजा अधिक दोन झाले, म्हणजे या ठिकाणी अल्फा अधिक बीटाची किंमत दोन, आणि अल्फा गुणिले बीटा सी छेद ए, सीची किंमत वजा सात आणि एची किंमत एक, म्हणजे किती आली, वजा सात. म्हणजे दोन किमती आल्या, अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा. आता आपण अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाची किंमत काढू. तर याचं सूत्र आपल्याला माहिती पाहिजे, अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग. बघा याचं सूत्र आहे अल्फा अधिक बीटाचा वर्ग वजा दोन अल्फा बीटा, हे सूत्र आहे बरोबर. आता हे सूत्र माहिती पाहिजे आपल्याला, याची सूत्र आहेत, ही सूत्र आपल्याला पान नंबर 47 वरती तुम्हाला या प्रकारचं गणित आहे तिथं तुम्हाला ही सूत्र बघायला मिळतील. हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे, हे सूत्र माहीत असेल तरच आपली गाडी पुढे जाईल, अन्यथा मग काम कठीण आहे. बघा अल्फा अधिक बीटाचा वर्ग, अल्फा अधिक बीटाचा, बघा अल्फा अधिक अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा दोन अल्फा बीटा. आता अल्फा अधिक बीटाची किंमत किती काढली, दोन आहे, म्हणून या ठिकाणी दोनाचा वर्ग वजा दोन गुणिले अल्फा गुणिले बीटा किती, वजा सात आहे, या ठिकाणी लिहिलं वजा सात. दोनाचा वर्ग चार, वजा वजा अधिक, सात दोन चौदा बरोबर. आता चौदा अधिक चार झाले अठरा, अशा प्रकारे इथं अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाची जी किंमत आहे ती आपल्याला अल्फा मिळेल, अठरा मिळेल. आता आपण काय करू, या ठिकाणी आता या दोघांचा घन पाहिजे, अल्फा घन अधिक बीटा घन. तर याचं जे सूत्र आहे, अल्फा अधिक बीटा कंसाचा घन वजा तीन अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा, तर हे सूत्र आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. एकदा सूत्र आपण चेक करू बरोबर आहे का, कारण सूत्र जर चुकलं ना मित्रांनो तर संपूर्ण उत्तर आपलं चुकत असतं, त्याच्यामुळे फॉर्म्युला लिहिताना थोडासा काळजीपूर्वक लिहायचा. हा ठीक आहे, बरोबर आहे फॉर्म्युला, चला. आता अल्फा गुणे अल्फा अधिक बीटाचा घन, अल्फा अधिक बीटा किती बाबा दोन आहे, मग इथं लिहा दोनाचा घन, वजा तीन गुणिले अल्फा गुणिले बीटा किती वजा सात आहे, या ठिकाणी लिहा वजा सात, आणि गुणिले अल्फा अधिक बीटा किती बाबा अल्फा अधिक बीटा दोन आहे, या ठिकाणी परत लिहा दोन. दोनाचा घन आठ, वजा वजा अधिक, सात्रिक एकवीस, एकवीस दुने बेचाळीस, बेचाळीस आणि आठ किती झाले पन्नास. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आता याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. येस ओके, तर मित्रांनो आज आपण तसं बघायला गेलं तर एका तासामध्ये काय संपूर्ण रिव्हिजन इतकं संपूर्ण पुस्तक आपल्याला कव्हर करता येणार नाही, परंतु जितकी काही महत्त्वाची गणितं या प्रकरणातली होती तर ती मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, पहिल्या प्रकरणावर सुद्धा आपण चर्चा केले, पहिल्या प्रकरणावरती चर्चा जी झालेली आहे ती जर तुम्ही नसेल बघितली पहिल्या प्रकरणाची व्हिडिओ, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पहिल्या प्रकरणाची व्हिडिओ बघू शकताय. आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या प्रकरणावरच्या आणखी बऱ्याचशा व्हिडिओ आहेत आणि आणखी भरपूर महत्त्वाची गणितं आहेत, अशी गणितं की जी आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षांना येऊन गेली होती आणि येणाऱ्या काळात बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात. हॉट्स गणितं, तीन चार मार्काची सगळी गणितं जर तुम्हाला बघायची असतील तर आपलं ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी,
त्या ॲपवरती आपण 499 रुपयाचा कोर्स बनवला आहे. तो कोर्स तुम्ही परचेस करू शकताय आणि तो कोर्स परचेस करून तुम्ही सगळी गणित म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या 3-4 व्हिडिओज तिथं तुम्हाला बघायला मिळतील. त्या बघू शकताय तुम्ही आणि त्याच्यावरती गणित भाग 1 नोट्ससुद्धा तुम्हाला मिळतील. गणित भाग 1 आणि 2 व्हिडिओसुद्धा तुम्हाला त्याच एका ॲपवरच्या त्या कोर्समध्ये तुम्हाला मिळू शकतात. तर तुम्ही तो ॲप जर नसेल डाउनलोड केला, कोर्स जर नसेल परचेस केला, तर तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन तो कोर्स परचेस करू शकताय किंवा या व्हिडिओच्या खाली त्या कोर्सची मी लिंक दिलेली आहे. ओके, आता पुढची महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपली एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती आपण ऑलरेडी काही नोट्स तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहेत. आपल्या वेबसाईटवरती नोट्स आहेत, काही इम्पॉर्टंट व्हिडिओज आहेत आणि त्याचबरोबर काही ऑनलाईन टेस्ट आहे. तर आपल्या नोट्स जे आहे आपल्या वेबसाईटवरती जाऊन त्या नोट्स तुम्ही कशा बघू शकताय, त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट तुम्ही कशा देऊ शकताय ते आपण आता बघूयात. आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन बघूयात की तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊन फ्रीमध्ये नोट्स कशा बघू शकताय, फ्रीमध्ये काही इम्पॉर्टंट व्हिडिओ कशा बघू शकताय आणि फ्रीमध्ये तुम्ही कशाप्रकारे काही महत्त्वाचे जे काही टेस्ट आहेत त्या देऊ शकताय. तर जाऊयात आता आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती. यस, नमस्कार मित्रांनो. तर कशाप्रकारे आपण ऑनलाईन या सगळ्या गोष्टी म्हणजे नोट्स आहेत, PDF आहेत आणि त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट आपण कशाप्रकारे बघू शकतो आपल्या वेबसाईटवरती, तर जाऊयात आता आपण आपल्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला सर्व डिटेल्स बघता येईल. सगळ्यात अगोदर आपण गुगलवरती जायचं आणि गुगलवरती जाऊन आपल्याला टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. काय टाईप करायचं आहे? क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. बघा, असं नाव येईल. पहिलं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर इथे बघा, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर ही आपली एक वेबसाईट असेल, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके, तर क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवरती आपण क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर बघा, इथं बऱ्याच गोष्टी आहेत. जुन्या प्रश्नपत्रिका जर हव्या असतील तुम्हाला प्रत्येक विषयाच्या तर इथं क्लिक करा. त्यानंतर IMP नोट्स आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. तर आपण काय करू, IMP नोट्स जे आहेत IMP नोट्सवर क्लिक करू. आणि IMP नोट्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे बघा, इथं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बऱ्याच गोष्टी, आपल्याला गणित भाग 1 आणि 2 कडे जायचं. ओके, इंग्लिश मराठी हिंदी झाले पेपर, आता गणित भाग 1 आणि 2 विचार करू. तर गणित भाग 1 आणि 2 वरती क्लिक करायचं आहे. 1 आणि 2 वर क्लिक केलं की खाली आलं की लक्षात येईल बघा, IMP नोट्स आहेत, IMP व्हिडिओ आहेत आणि ऑनलाईन टेस्ट आहे. तर तुम्हाला IMP नोट्स हवे असतील तर IMP नोट्सवर क्लिक करायचं. आता व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओवर क्लिक करा. सध्या मी इम्पॉर्टंट नोट्सवर क्लिक करतो. तर इम्पॉर्टंट नोट्सवर क्लिक केल्यानंतर इथे बघा, प्रत्येक प्रकरणाच्या नोट्स आहेत. मग तुम्ही ज्या प्रकरणाच्या नोट्स हव्यात त्या प्रकरणाच्या नोट्सवरती क्लिक करा, त्या नोट्स तुम्हाला डाउनलोड करून मिळतील. समजा मी 2 चलातील रेषीय समीकरणावर क्लिक केलं तर इथे बघा, 2 चलातील रेषीय समीकरणाच्या PDF नोट्स आल्या तुम्हाला. तर अशा प्रकारे या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता. इम्पॉर्टंट व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओवर जर क्लिक केलं तर इथे बघा, गणित भाग 1 आणि 2 व्हिडिओ आहेत. गणित भाग 1 हवे असतील तर 1 क्लिक करा, 2 हवे असतील तर 2 क्लिक करा. ऑनलाईन टेस्ट हवे असतील तर ऑनलाईन टेस्टवर क्लिक करा. बघा, ऑनलाईन टेस्टवर क्लिक केल्यानंतर इथं बघा, पहिली 2 चलातील रेषीय समीकरणे त्याची इथं स्टार्ट करा तुम्ही टेस्ट. त्याच्यानंतर वर्ग समीकरणे, तर सर्व टेस्ट आहेत या ठिकाणी जास्तीत जास्त प्रकरणांच्या, आणि काही प्रकरणांच्या टेस्ट लवकरच अपडेट होतील. तर अशा प्रकारे तुम्ही टेस्ट देऊ शकता. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो, एकाच क्लिकवरती तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतील. लक्षात आलं असेल तुम्हाला कशाप्रकारे तुम्ही या सगळ्या गोष्टी बघू शकता. ओके, तर मित्रांनो आता लगेच जा आपल्या वेबसाईटवरती, गुगलवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करा आणि अशा प्रकारे जो कंटेंट तुम्हाला जो हवा आहे तो अभ्यास करा आणि गणितामध्ये चांगले मार्क मिळवा. ऑल दी बेस्ट मित्रांनो. बाय सर्वांना.